अभिवादन व विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मराठी भाषा दिन कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. या दिनानिमित्ताने आपण काही कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे, त्यांचा तुम्ही आस्वाद घ्या हीच अपेक्षा. मराठी भाषेची थोरली आपल्या भाषातून व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम आपणासमोर येत आहे इयत्ता दुसरीचा विद्यार्थी कुमार ऋत्व पाटील. उपस्थित माझ्या सर्व मुलांना माझा आदरपूर्वक नमस्कार आणि माझ्या सर्व बालमित्रांना मराठी दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. माय मराठी शाळ मराठी बोलण्याचा या अर्थ मराठी बोल मराठी चाल मराठी भाषांचा आवाज मराठी. आज मराठी दिवसानिमित्त मी तुम्हाला जे काय सांगणार आहे ते तुम्ही सांगितलेले ऐकावे ही विनंती. मराठी भाषा गौरवी हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. त्यांनी आपली मराठी भाषा विज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मला गर्व आहे मी मराठी असल्याचा. मला गर्व आहे मला मराठी बोलण्याचा. शाळेतील जेव्हा मराठी हा विषय शिकवला जातो तेव्हा मला खूप आनंद होतो. मला आपल्या मनाचा अनुभव होतो. आजकालच्या पिढीत तुमच्याही मराठीमध्ये सुद्धा इंग्रजी भाषेचा खूप वापर होतात. त्यांना सांगावं असं वाटतं की इंग्रजी ही आल्यासाठी किंवा कालाच्या गरजेपुरती मर्यादित ठेवून आपली मराठी भाषेचा गर्व बाळगावा. कारण विसरू नका आपण शिक्षकांनी मराठीचे वंशज हो. लाभले अमा सौभाग्य बोलतो मराठी, जमले खरेचे धन्य ऐकतो मराठी, धर्मबद्ध जात एक मानतो मराठी, मराठी भाषेचा महिमा वर्णन करणारी एक कविता आपल्या समोर प्रस्तुत करण्यासाठी येत आहेत इयत्ता तिसरी ब चा विद्यार्थी रुद्र जाधव. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुद्र जाधव. शिकतो आणि मी तुमच्या समोर एक कविता प्रस्तुत करणार आहे. माझ्या मराठी भाषेची काय गाव आज साजरा करू मराठी राजभाषा दिन. माझ्या मराठी भाषेची काय सांगू मोठी, साधा समुद्र पार आहे उरली जिंकली. भाषा वैभवात ती आहे ओ जगात महार, संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत गरी किंवा बहिणी भाई
हिंदी दिवस की सबको बहुत बहुत बधाई, बच्चों को, टीचर्स को और सबको बहुत बहुत बधाई। और आज तो बच्चों ने कमाल ही कर दिया। इट वॉज वंडरफुल प्रोग्राम। इट वॉज शॉर्ट, स्वीट एंड स्पेल बाइंडिंग। वेरी वेरी नाइस प्रोग्राम। थैंक यू टू ऑल द टीचर्स who choreographed it, who managed it, and those little children who completed it so well, and the performers who have done so well. Thank you so much. And three more children, Maratha people are known to be the most brave people, very brave people. उनको वीर मराठा कहते हैं। क्या कहते हैं? वीर मराठा। और जो लेडीज होती है, दे वियर लॉन्ग साड़ी इन अ डिफरेंट वे, दे आर वीर नारीज। ओके, दे आर वेरी ब्रेव, ऑल ऑफ देम आर वेरी ब्रेव, एंड देयर रेजिमेंट इन द आर्मी इज नोन टू बी द बेस्ट रेजिमेंट। ओके, थैंक यू सो मच। मी रेशीबाला विनंती करते, त्यांनी स्टेजवर येऊन दोन शब्द सांगायचे आहे। आय होप ऑल ऑफ यू एन्जॉय इट। Can you all tell me the dance which was performed here on the stage, what type of dance it was? Kis tarike ka dance tha wo? Marathi dance. Very smart, because it is Marathi day, so Marathi dance. Come on, who is the smartest one who can answer this? Yes, Rati? Kathak. Okay, dance formation is required. We'll mix Kathak in this formation, okay? Any more? Maratha dance. Very, very nice. Better to answer it, but you are somewhere closer. Anybody who can answer which dance formation it was? Lavani. So he deserves a chocolate. I have your name in my mind and I'll send the chocolate to you. Okay? Now one more question. Who can tell me who is the chief minister of the state Maharashtra? Ma'am. No, ma'am. It's our choice. We'll take your name. Let me see the hands raised up. Okay. Shivaji. He's there in our mind, but he's not present. Yes, Aradhya. Who is the chief minister of the state of Maharashtra? Shri Kashinder. Very good. Two topics now. And area wise, Maharashtra is first, third, second, fifth, the largest state. Who can answer this? Let us give the chance to the host here. Maharashtra is the third largest state in the India. Now, you need to raise your, go one more step ahead. It is the second largest state in India. I gave the answer, Preeti. Anyways, it was a wonderful program. And keep taking the benefit of Google in the way of collecting all the information of your lovely country, that is India. Alright? Okay, thank you everyone, and very well, the program was superb by all the children. We to be lokana who prem karte. Am I right? Okay. Thank you. An important person here on the stage, the shortest girl, and she's going to give the longest speech. So give a lot of applause to her and welcome her. Savitri Bai Phule is coming on the stage now.